जगभरामधील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता श्रीरामपूर शहरासह तालुक्यामधील अनेक किराणा दुकानदार चढ्या भावाने किराणा वितरित करत असल्याच्या तक्रारी तहसील कार्यालयामध्ये प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी कठोर भूमिका घेत संदर्भित दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. जो कोणी दुकानदार रास्त भावापेक्षा जास्त दराने किराणा माल वितरित करत असेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असा ठोक इशारा त्यांनी दुकानदारांना दिलाय. त्यामुळे या परिसरामधील किराणा दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. 21 दिवसांचा लॉकडाऊन पाहता काही दुकानदार सर्वसामान्य जनतेची लूट करत आहेत. हे सध्या स्थितीमध्ये योग्य नाही असे गैरकृत्य होत असतानाचे सबळ पुरावे हाती लागल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिलाय. त्याचबरोबर सध्याची परिस्थिती ही आर्थिक फायद्याची नसून सामाजिक बांधिलकी जोपासण्याची आहे. या गोष्टीचं प्रत्येक दुकानदारानं भान ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची लूट न करता सर्वांना सहकार्य करावे असं आवाहन देखील त्यांनी केलंय. श्रीरामपूर तालुक्यातील सर्व नागरिकांना तालुका प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते की करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभर लागू असलेल्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने किराणा दुकानदार असतील किंवा अन्य होलसेल दुकानदार असतील यांच्याकडून नागरिकांना जास्त दराने धान्य वितरण होत असल्याच्या तक्रारी या कार्यालयाकडे प्राप्त होत आहेत. त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना कळवण्यात येते की अशा प्रकारे कोणीही दुकानदार विहित दरापेक्षा अधिक दराने जर धान्य विक्री करत असेल कुठल्याही प्रकारचा किराणा मालाची विक्री करत असेल तर याचे पुराव्यासह या कार्यालयाकडे तक्रारी कराव्यात किंवा तक्रार केल्यानंतर या कार्यालयाकडून सदर दुकानदारांच्या बाबतीत शहानिशा केली जाईल आणि तशी बाब आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध नियमाप्रमाणे योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल. याचबरोबर श्रीरामपूर तालुक्यातील मर्चंट असोसिएशन असेल किंवा अन्य किरकोळ किराणा दुकानदार असतील यांना देखील मी या कार्यालय या तहसील कार्यालयाचा तहसीलदार या नात्याने सर्वांना मी एक सूचना देऊ इच्छितो की अशा प्रकारे कोणत्याही किराणा मालाची अधिक दराने विक्री आपण केल्याचं निदर्शनास आल्यास किंवा सिद्ध झाल्यास आपल्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे या करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांची होणारी होरपड त्यांना होणारा अन्नधान्याचा तुटवडा या सर्व बाबींचा विचार करता आपली सामाजिक जबाबदारी आहे. ही वेळ कोणत्याही प्रकारे आपला आर्थिक फायदा करण्याची नाही. सामाजिक बांधिलकीचं भान ठेवा. कुठल्याही प्रकारे आपण या गैरप्रवृत्तीला बळी न पडता सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून आपला व्यवसाय करावा असं मी आपण सर्वांना प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो आणि आपल्याला समज देखील देतो की अशा प्रकारे कुठलाही प्रकार आढळून आल्यास त्याला माफी मिळणार नाही. आणि सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करतो की प्रशासनाला सहकार्य करा. महाराष्ट्र शासन भारत सरकार यांनी लॉकडाऊन जाहीर केलं याचा अर्थ याच्यामागे निश्चित काहीतरी मोठी संभाव्य जी काही घटना घडू शकते आरोग्याच्या बाबतीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याच्या बाबतीत प्रशासन सर्वतोपरी आपण सर्वांना या विषाणूपासून रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आपण केवळ एकच काम करायचं आहे. आपण फक्त आपल्या घरात थांबा. थोडे दिवस किराणा भाजीपाला जो घरामध्ये उपलब्ध आहे तो आपण वापरा. विनाकारण अनावश्यकरित्या रस्त्यावर फिरू नका. श्रीरामपूर शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं दुचाकीवर जाणे आम्ही मनाई केलेली आहे. दुचाकीवर बाहेर फिरू नका. पायी देखील अनावश्यकरित्या कुठेही फिरू नका. आपले मुलं आपला परिवार सुरक्षित घरात सांभाळा. घरात आपले छंद जोपासा. घरातच व्यायाम करा. आहे ते खा. आपल्या श्रीरामपूर तालुक्यातील ज्या लोकांचा रोजगार बुडाल्यामुळे ज्यांना कुठल्याही प्रकारे उपजीविकेचं साधन नसेल अशा सर्व लोकांनी कुठल्या तरी प्रतिनिधीमार्फत किंवा थेट या कार्यालयाशी संपर्क साधल्यास अशा लोकांना सेवाभावी संस्था असतील किंवा शासनाकडून होणारी मदत त्यांना पुरवली जाईल. कोणीही घाबरून जाऊ नका. आपण घराबाहेर पडलो नाही तर करोना विषाणू तुमच्या घरात येणार नाही याची पूर्णपणे खात्री बाळगा. प्रशासनावर विश्वास ठेवा. शासनावर विश्वास ठेवा. आणि श्रीरामपूर या शहराला नव्हे तालुक्याला नव्हे संपूर्ण आपल्या राज्याला आपण करोना विषाणूपासून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आपलं सर्वांनी योगदान द्यावं असं आपल्याला आवाहन करतो. सुरक्षित राहा. घरात राहा. पुन्हा आपल्याला एकदा प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो आणि आपल्या आरोग्यासाठी आपल्याला रोगजनी प्रार्थना करतो. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर युनुस इनामदार एस9 मीडिया श्रीरामपूर.